हॅलो फ्रेंड्स दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी फ्रेंड्स टुडे आय एम गोइंग टू टीच यू द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक विच इज कंजक्शन्स कंजक्शन म्हणजे याला मराठीमध्ये म्हणतात उभयान्वयी अव्ययी याचा खूप जास्त यूज आहे जर तुम्हाला कंजक्शन कशा पद्धतीने यूज करायचे हे माहीत नसेल तर तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही तसेच लिहू सुद्धा शकत नाही ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलणे आणि लिहिणे यासाठी कंजक्शन आणि प्रिपोजिशन हे दोन्हीसुद्धा पार्ट खूप महत्त्वाचे आहेत तर कंजक्शन इंग्लिश ग्रॅमरमध्ये खूप सारे आहेत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ते शिकवणार आहे तर मी त्याचा एक लाँग व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये मी शंभर कंजक्शन कव्हर केलेले असतील ओके तर कंजक्शन आणि प्रिपोजिशन या दोन जे टॉपिक आहे याच्यावर तुमची कमांड असणं हे खूप आवश्यक आहे त्याशिवाय इंग्रजी आपण बोलू शकत नाही ओके तर चला आजचा जो टॉपिक आहे कंजक्शन याला मी या ठिकाणी सुरुवात करते बघा पार्ट्स ऑफ स्पीच यामधील सेव्हन नंबरचा हा टॉपिक आहे कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय तर आता डेफिनेशन बघायची काय आहे अ कंजक्शन कनेक्ट्स नाऊन फ्रेझेस क्लॉजेस और सेंटेन्सेस टुगेदर्स म्हणजे दोन नावं दोन वाक्य किंवा दोन क्लॉजेस किंवा फ्रेजेस जे असतात त्याला कनेक्ट करण्याचं जे काम करते त्याला आपण म्हणतो कंजक्शन म्हणजे समजा आपण बोलून राहिलो बोलता बोलता एक सेंटेन्स झालं मला दुसरं सेंटेन्स बोलायचं आहे पण तो जो गॅप असते त्या दोन सेंटेन्सच्या मधला तो फिलअप करायचा असेल त्यावेळेस मला कंजक्शनचा यूज करावा लागतो आणि त्याचा योग्य यूज कसा करायचा तर त्यासाठी तुम्हाला कंजक्शन माहिती असणे आवश्यक आहे चला या ठिकाणी मी काही कंजक्शन घेतले आहेत तर आपण त्या माध्यमातून समजून घेऊ या ठिकाणी मी घेतले कंजक्शन अँड बट अल्सो नॉट ओनली अल्सो दॅट बिकॉज आणि सच हे कंजक्शन या ठिकाणी मी घेतले आहेत तर बघा इथे बघू आपण पहिलं एक्झाम्पल आहे राम अँड श्याम आर फ्रेंड्स राम आणि श्याम हे काय आहे दोन नाऊन आहेत दोन तर या दोन्ही नावाला जोडण्याचं काम कोण केलं तर या एडनं केलं राम श्याम आर फ्रेंड्स असं होत नाही तर याला जोडण्याचं काम केलं का या एडने आणि हे काय याच्यामधलं कंजक्शन आहे कारण या दोघांना या एन्डनं काय केलं जोडलं बघा सेकंड एक्झाम्पल पहा आता शी इज ब्युटिफुल बट नॉट क्लेवर आता मी काय म्हटलं तिच्याबद्दल बोलत आहे मी ती कशी आहे सुंदर आहे ब्युटिफुल आहे पण ती हुशार नाही आहे मला या ठिकाणी दोन गोष्टी सांगायच्या आहे तिच्याबद्दलच्या म्हणून मग मी काय केलं ब्युटिफुल आणि क्लेवर याला कशाने जोडलं बटनं बट, बट म्हणजे पण किंवा परंतु ती सुंदर आहे पण हुशार नाही आहे बट शिवाय हे वाक्य कम्प्लीट होऊ शकत नाही याला अर्थ लागू शकत नाही ओके याच्यामध्ये आपण यूज केलं बट हे काय आहे याच्यामधलं कंजक्शन आहे नेक्स्ट पा ही डिडंट कम बिकॉज ही वॉज अनवेल तो आला नाही कारण तो काय होता आजारी होता या ठिकाणी दोन सेंटेन्स आहे बघा ही डिडंट कम हे झालं कम्प्लीट एक सेंटेन्स ही वॉज अनवेल हे काय झालं दुसरं सेंटेन्स तो आला नाही तो आजारी होता मग या ठिकाणी मी बिकॉज घेतलं कारण की बिकॉज म्हणजे कारण की तो आला नाही कारण की तो आजारी होता कशाने बिकॉज नाही हे दोन सेंटेन्स मी काय केले जॉइंट केले जोडले म्हणून हे झालं याच्यामधलं काय झालं कंजक्शन बघा फोर नंबरचं एक्झाम्पल आय एम अल्सो गुड अल्सो म्हणजे सुद्धा मी सुद्धा चांगली आहे एखाद्यानं म्हटलं मी गुड आहे मी चांगली आहे मी काय म्हणते मग आय एम अल्सो गुड मी सुद्धा काय आहे चांगली आहे हे काय आहे कंजक्शन आहे ओके रिलेटेड केलं दुसऱ्या सेंटेन्स बरोबर किंवा दुसऱ्या व्यक्ती बरोबर ओके बघा फाईव्ह से एक्झाम्पल आहे आय नो दॅट ही विल गो आय नो दॅट ही विल गो म्हणजे मला माहीत आहे की तो जाईल दोन सेंटेन्स आहे ठिकाणी मला माहीत आहे तो जाईल याला कनेक्ट कशाने केले या दॅट नो की दॅट हे झालं कंजक्शन अशा पद्धतीने आपण कंजक्शनचा यूज करतो त्या सेंटेन्समधील गॅप फिलअप करण्यासाठी किंवा त्या एका पॅरेग्राफमधील गॅप्स फिलअप करण्यासाठी म्हणजे बोलतानासुद्धा आपण खूप जास्त यूज करतो कंजक्शनचा नेक्स्ट बघा श्रावणी इज नॉट ओन्ली ॲक्ट्रेस बट अल्सो सिंगर आता श्रावणीबद्दल मी दोन गोष्टी सांगितल्या की ती ॲक्ट्रेसच नाही आहे तर ती कोण आहे सिंगरसुद्धा आहे मला दोन गोष्टी सांगायच्या तिच्याबद्दल मग मी कसं म्हटलं बघा श्रावणी इज नॉट ओनली ॲक्ट्रेस ती फक्त ॲक्ट्रेसच नाही आहे बट अल्सो तर ती सिंगरसुद्धा आहे हे दोन गोष्टी मी सांगितल्या तर याला कनेक्ट कशाने केलं नॉट ओनली आणि बट बटल्सून हे काय याच्यामधलं कंजक्शन आहे सेव्हन नंबरचं से एक्झाम्पल बघा आय डोंट लाईक सच अ चिल्ड्रन म्हणजे सच म्हणजे अशा प्रकारे मला अशा प्रकारचे मुलं आवडत नाहीत अशा प्रकारचे रिलेटेड आहे तिथे तर हे सच जे वर्ड घेतला मी हे आहे कंजक्शन यानं काय केलं या, या पूर्ण कम्प्लीट सेंटेन्सला काय केलं एक मिनिंग दिलं त्याचं रिलेशन दाखवलं दुसऱ्या व्यक्तींसोबत किंवा दुसऱ्या गोष्टीसोबत ओके हे झालं कंजक्शन अशा प्रकारे आपण कंजक्शन या ठिकाणी पाहिले काही कंजक्शन मी तुम्हाला समजावून सांगितले अशाच प्रकारचे खूप सारे कंजक्शन आहेत जे एका व्हिडिओच्या माध्यमातून मी कम्प्लीट तुमचे कवर कर कंजक्शन आपण या ठिकाणी पाहिलं आता एक टॉपिक राहिला आहे लास्ट पार्ट्स ऑफ स्पीचमधील लास्ट टॉपिक आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शन म्हणजे काय हा इंटर्जक्षन। इंटर्जक्षन का छोटा टॉपिक आहे आणि अगदी सोपा आहे तर तो टॉपिक या ठिकाणी मी घेते बघा पार्ट्स ऑफ स्पीच यामधील लास्ट टॉपिक आहे हा इंटरजेक्शन म्हणजे केवल प्रयोगी अव्यय याची डेफिनेशन बघा काय इंटरजेक्शन आर द वर्ड्स दॅट एक्सप्रेस अँड इमोशन ऑर सम सडन फिलिंग्स म्हणजे एखादी घटना आपल्यासमोर घडली आहे त्या घटनेनुसार तोंडा वाटे ऑटोमॅटिक बाहेर पडणारे जे शब्द असतात त्यांना आपण म्हणतो इंटरजक्शन जसं बघा आपण रस्त्यानं चाललो आहे एखादा आपल्याला अचानक साप समोर आला आपण काय म्हणणार बाप रे ओ गॉड काय झालं हे अचानक तोंडा वाटे फिलिंग बाहेर आली शब्द बाहेर आले या शब्दांना आपण काय म्हणतो इंटरजक्शन असं म्हणतो मग आपण दुःखाच्या असतील काही गोष्टी किंवा मग आनंदाच्या असतील खूप आनंद झाला सपोज रिझल्ट लागला आणि मला चांगले पर्सेंटेज पडले मला माहिती झालं मी काय म्हणणार वाव म्हणजे काय सरप्राईज मिळालं एखाद्या मित्रानं माझ्या मला सरप्राईज दिलं त्यावेळेस माझ्या तोंडून काय शब्द बाहेर पडतील वाव दॅट्स ग्रेट अशा पद्धतीच्या ज्या फिलिंग असतात जे ऑटोमॅटिक येतात त्यांना आपण म्हणतो इंटरजेक्शन मग त्या चांगल्या असतील किंवा दुःखाच्या असतील एखादा ॲक्सिडेंट पाहिला त्यावेळेस आपण काय म्हणतो ओ गॉड वॉट बॅड अशा पद्धतीनं बघा इथे काही फिलिंग घेतले आहेत मी वाव वाव ग्रेट बघा अह अलास दुःख अलास वॉट म्हणजे एखादी गोष्ट अचानक आपल्याला माहीत झाली आपण काय म्हणतो वॉट हाऊ इज इट पॉसिबल अशा पद्धतीनं आपण खूप सारे वर्ड इंग्लिशमधून यूज करत असतो हुर्रा हुज्जा होणार आहे ओके तर बघा आय होप तुम्हाला समजलं असावं तुम्हाला काही अडचण असल्यास मला कॉमेंट्स करा तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तरी मला कॉमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला विसरू नका थँक्स अलॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ